हे नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि मी तुमचा कल्पक भोजी पुन्हा एकदा नवीन म्हणे करून आलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल. मी चाललोय लालबाग पदयात्रेला आणि मी निघालेलो एक्झॅक्टली पेंडवरून निघालेलो सकाळी मॉर्निंगला. चिराग किती वाजता आणि माझ्यासोबत आहे चिराग. 8 वाजता निघालेलो आणि आता बनवेल कोलिवाड्यामध्ये आलेलो आहे आणि इकडनंच लंच म्हणजे लंच करू आणि थोडा रिलॅक्स करू. भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईज आता वाजले 7:51 आणि म्हणजे टोटल 8 वाजायला आलेत आणि अजूनपर्यंत आम्ही खारघर स्टॉपच्या पाठी आहोत. आम्ही म्हणजे पहिल्याच टोलनाका लागतो तुम्हाला दिसेल त्या साईडला तिकडे. आणि इथं काय नाही, अजून रात्र आहे आम्हाला. अजून आता एक वस्ती होईल तुम्हाला दिसेलच. आम्ही इथं थोडा थोडा जण या इकडे बघणार ना. तिथे आपले लालबागचे मित्र परिवार आहेत आणि आय होप की माझा आवाज येत असेल कारण साईडला गाड्या चालू आहेत. तर मी आता थोडा नाश्ता करतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. तर मित्रांनो, आता डायरेक्ट आपण आलेलो आहोत बेलापूरला आणि इथे तर वस्ती होईल आणि थोडाच वेळा तुम्हाला दाखवेन मी आतमध्ये किती जण आहेत आणि किती जण आहेत पदयात्रेला. कारण आता वाजलेत गाईज, आम्ही पनवेलवर निघालेलो 5:30 आणि आता वस्ते 10:44. मध्ये ब्रेक घेतलेले. डायरेक्ट आपण जातो आता आपल्या मित्रांकडे म्हणजे आपल्या लालबाग परिवाराकडे. हे गुड मॉर्निंग मित्रांनो आणि सुप्रभात मित्रांनो. आता वाजले सकाळचे 6:41 आणि आम्ही लोक सर्व साठी आहोत. तर आम्हाला आता जायचं डायरेक्ट पाम बीचच्या रोडने. तर आपले मित्र सगळे गेलेले आहेत पुढे. तर आपण आता जाऊया आणि बघूया बस, कारण आता काम चालायचं तिकडं. म्हणजे पाम बीच पासून ते वाशीचा ब्रिज पर्यंत आय होप की मी ते तास पूर्ण करीन कारण मी 2-3 वर्षापासून येतो. तर इझी वाटेल थोडा. आता थोडा रिलॅक्स आहे, बघू काय कसा होतोय तो. तर मित्रांनो, डायरेक्ट आम्ही आता ह्या लोकेशनला आलेलो. तर हा लोकेशन वाशीच्या ब्रिजच्या खाली होता आणि आमचा आता नाश्त्याचा वेळ होता आणि नाश्ता करून झालेला. तर आता आम्ही डायरेक्ट आता मानकूरला भेटू. आपला स्टॉप मानकूर आहे आणि तिथे जेवण वगैरे करू आणि बाकी तर पोरं पुढे गेले आणि आपल्यासोबत आपले बाकी लोक आहेत. तर हळूहळू भेटतील आपल्याला जाता जाता. तर बघू आपण भेटू तुम्हाला नंतरच. मानकूरला आलो आणि इथे आमचं भोजन होतं, लंच टाइम होता. लंच टाइम झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट मैत्री पार्कला भेटतो तुम्हाला. आपण दरवर्षी पर्यंत आम्ही मानकूरला आणि इथे तुम्हाला आणि इथे जेवण वगैरे डायरेक्ट आपण आता मैत्री पार्कला भेटूया. चला आपण जाऊया पुढे. भोजन थोडं जरी पुढे गेलेले आहेत आपण पण असं जाऊया. तर मित्रांनो, आपल्या आपल्या आता मित्र परिवारच आहेत आणि सगळे माझे भाऊ पण आहेत. तर आम्ही आता चाललो लालबागला. तर कसा वाटला असं विजय असतो. तर आता तुम्हाला डायरेक्ट आपण मैत्री पार्कला भेटू. चला लेट्स सी. लालबागला पोहोचू आणि ही आपली सगळी पब्लिक आहे. लालबागचा राजा असतो.
अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती लालबागचा राजाचा अरे ईशान कोणाची लालबागचा राजाचा अरे गणपती बाप्पा रात्रीचं जेवण वगैरे करायला जागा दिलेली आहे आणि त्यांच्याचकडून होतं आज जेवण वगैरे यावर्षीपासून आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला हे असे राहण्यासाठी थोडासा रिलॅक्स करण्यासाठी मांडव दिलेला असतो आणि खोली दिलेली असते आणि तिकडे त्या साईडला झालं ते जेवण चालू आहे आणि याकडे आपली पब्लिक सगळे आराम करते तर मित्रांनो आता डायरेक्ट आपण लालबागला आलेलो आहे आणि लालबागला एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला साईडला अजून पण चांगला वेळ आहे कारण तुम्हाला दिसते ना तिवली लाईन तो पॅली गेट तो इकडून स्टार्ट आहे आणि इकडून पूर्णपणे तिकडे जातात तर अजून आपल्याला व्ही आय पी दर्शन भेटेलच शरण दर्शन थोडं थांबायला लागेल कारण ते पूर्ण लोकल म्हणजे लोकल पब्लिक आहे ना म्हणजे मुखी दर्शन ते झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट जाता नाही दैवत मुझा विनायक दैवत मुझा विनायक
सुंदर झाला आणि खूप मजा आली चिंतामणीच्या दर्शनला. अशी धक्काबुक्की नाही झाली, एकदम आरामात रिलॅक्स मध्ये दर्शन भेटला ना सगळ्या, दर्शन मस्त भेटलं. तर आता आपण डायरेक्ट मनीष मार्केटला जाऊ कारण आपली सगळी पोर वगैरे तिकडेच आहेत, मग तिकडून डायरेक्ट पेंट. तर मित्रांनो, डायरेक्ट आपण आता विनायक दादाच्या घरी आलेलो आहे इंडियाला, आणि माझा पण थोडा करणकडे काम होतं, त्याचा पण 10 दिवसाचा गणपती होता. तर हा बाजूला बसलाय करण, आणि तसाच मी बोललो चल जाऊन थोडा विनायक दादाकडे भेटू. तर आपल्यासोबत विनायक दादा आणि पाठीमागे चिराग बसला. तर विनायक दादा काय मग आजचा कंटिन्यू गेलो तर लालबाग, म्हणजे मला पण लालबागला यायचं होतं पण हा अचानक गेला, पण पुढच्या वर्षी नक्की लालबागचा राजा आणि चिंतामणी आपण दोन्ही गणपती एक्सप्लोअर करू मस्त पैकी. तोपर्यंत तुम्ही याचा ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि गाईज, मेन बात म्हणजे एक मोठा कंटेंट आहे की जो पेंगोलीवाड्याचा होळी उत्सव असतो त्याआधी ते आम्ही कंटेंट बनवायला येणार आहोत, आणि दादाला मी रिक्वेस्ट केलंय की सोबत येणार आहे, आणि आय होप की तिकडचा आपण ब्लॉग कंटेंट चांगला होईल. तर आपण आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तेव्हा तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. बाय एव्हरीवन, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोघांच्या पण. दादाचा मोठा चॅनल आहे, माझा छोटा आहे. तर आपण आता भेटतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.